जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील तापी नदीत संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचे इशारा देण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी दिली आहे. तापी नदीवरील हतनूर धरणाचे 30,000 पूर्ण क्षमतेने उघडून 1,56,657 क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यातील सांगडखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 2 दार पूर्ण क्षमतेने उघडून 37,735 क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे आणि प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 41,709 क्युसेक इतका विसर्ग आज दुपारी 2 वाजता नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता वरील दोन्ही प्रकल्पातून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. तापी नदी काठावरील गावांतील नागरिकांनी नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणीही तापी नदी पात्रांमध्ये जाऊ नये. नदीतील पंप सुरक्षित ठिकाणी स्थळी हलविण्यात यावे याबाबत नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे खांदे यांनी कळविले आहे. सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार.